वाशिम जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाचं हब म्हणून ओळखला जातो. वाशिम जिल्ह्यातील 4 लाख हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपामध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून खरीपाबरोबरच रब्बीच्या हंगामामध्ये देखील शेतकरी सोयाबीनचा पेरा करीत आहेत. आता रब्बीमध्ये ही जी पेरणी होत आहे, नेमका जो काही उतारा खरीपाच्या तुलनेत असतो तो रब्बीमध्ये असतो का, किंवा जमिनीला त्याचा काय फायदा होतो, शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये घट होते की वाढ होते हे देखील पाहणे गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही आलेलो आहोत वाशिम तालुक्यातील शेलगाव या गावामध्ये. या गावामध्ये तब्बल 10% लोकांनी रब्बीच्या हंगामामध्ये सोयाबीनची पेरणी केलेली आहे. आज मी आहे चंद्रकांत घुगे यांच्या शेतामध्ये. तर मला तुम्ही सांगा, दरवर्षी तुम्ही किती एकर शेतामध्ये सोयाबीनचा पेरा करता? सरासरी 4 एकर मध्ये करतो, म्हणजे खरीपामध्ये. आणि मग रब्बीमध्ये किती एकर पेरणी केली? रब्बीमध्ये देखील तेवढंच असतं. काही फरक असतो का याच्यामध्ये उत्पादनामध्ये? याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये जे असते ते सतत पाऊस अतिवृष्टीमुळे नुकसान होते, पण या सीझन मध्ये आपल्या हिशोबाने आपण सिंचन करू शकतो. सिंचनाची काय सुविधा तुमच्या? याला स्प्रिंकलर सिंचनची सुविधा आहे. आणि पाणी वगैरे कुठून आणतात? आणि आमच्या धरणावरून पाईपलाईन आहे, आमची पर्सनल विहीर आहे आणि बोरवेल सुद्धा आहे. जो कालावधी असतो खरीपामध्ये साधारणतः 100 दिवसाचा कालावधी याला आवश्यक आहे. वाटत रब्बीमध्ये किती कालावधी असतो? रब्बीमध्ये थोडस 10 दिवस मागे पुढे होते, एवढा काही फरक पडत. साधारणतः तुम्ही आता जी डवरणी चालू आहे तर 3 महिने जर पुढे ते गृहित धरले तर जवळपास मार्चपर्यंत हे होऊ शकते. मार्चपर्यंत पण पाण्याचे स्रोत उपलब्ध असतात? मार्चपर्यंत तसं तर 4th महिन्यापर्यंत पाणी आमच्याकडं भरपूर असते, पण हे पीक सरासरी निघून जात. तर अजून एक फायदा असा आहे की या रब्बीमध्ये जर सोयाबीनचा पेरा केला तर पुढे खरीपाच्या हंगामामध्ये हेच सोयाबीन पुढे शेतकरी बियाणं म्हणून याचा उपयोग करू शकतात. आणि पेरणीच्या हंगामामध्ये बियाणे किती महागडे असतात आणि बरेचसे बियाणे पेरून देखील उगवत नाहीत अशा देखील तक्रारी मागील काही वर्षापासून येत आहेत. म्हणून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आता खरीपासोबतच रब्बीच्या पेरणीकडे देखील झालेला आहे. म्हणून येणाऱ्या काही दिवसामध्ये सोयाबीनचं हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच जाईल असं चित्र आपल्याला पाहायस नक्कीच मिळेल.